नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। यावेळी जन्मशताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष कथाकार किरण येले, कार्याध्यक्ष कवी प्रशांत मोरे, राज असरोंडकर, देशवंडीचे सरपंच दत्ताराम डोमाडे, संदेश कर्डक, प्रवीण कर्डक, पुलकट्टा अध्यक्ष रमेश बावसार, सार्वजनिक वाचनालय सरचिटणीस भिकू बारसकर उपस्थित होते। कल्याण मधील पुलकट्टा संस्थाने पुढाकार घेऊन लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्मशताब्दी महोत्सव कार्यक्रम हाती घेतला आहे। वर्षभरात विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत। त्यामध्ये जलसा, गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, एकांकिका, आठवणी संकलन, शॉर्ट फिल्म इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत। 14 ऑगस्ट रोजी कल्याण येथे लोककवी वामनदादा कर्डक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटन समयी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी सांगितले की उशिरा का होईना परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे। बहुजन समाजातील कवींचे साहित्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम आताच्या पिढीने केले पाहिजे। वामनदादाच्या साहित्यामध्ये फार मोठी ताकद होती। साहित्य गाण्यामधून समाज प्रबोधन करीत असत। ते काम करीत असताना गाणी लिहायचे व चालही लावायचे। वामनदादांनी अनेक अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी गायली आहेत असे सांगितले। यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की नवतरुण पिढीने वामनदादा कर्डक यांचे साहित्य वाचले पाहिजे व ते सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे, हा उद्देश आहे। यावेळी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, कवी प्रशांत मोरे, माधव डोळे, रमेश आव्हाड, संदेश ढगे, आकाश पवार, प्रशांत वैद्य यांनी कविता सादर केल्या। यावेळी पुलकट्टाचे डॉक्टर गिरीश लटके, किशोर खराटे, अमर काझी, अर्जुन डोमाडे, सुधीर चिते इत्यादींसह अनेक कवी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली विनायक यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत पुलकट्टाकडून करण्यात आले। टिटवाळा न्यूज साठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल। ज्येष्ठ साहित्यकार, साहित्यकार कवी अध्यक्ष किरणजी येळे, कार्यदर्शी प्रशांतजी, देशमुंडे राजा स्थापित दत्ताराम डोमाडे, राजसोनकर पुरकट्ट्याचे अध्यक्ष वामनदादांचे नातू भिकू बारसकर साहेब आणि समोर बसलेले सर्व साहित्य कला क्षेत्राचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी बंधू आणि भगिनींना कल्याणचा पुलकट्टा ही पूर्तुभाई कल्याण म्हणून चळवळ आहे। बऱ्याच दिवसापासून सामाजिक क्षेत्रामध्ये विविध काम करणं, साहित्य क्षेत्रात काम करणं असा बऱ्याच प्रकारचे कार्यक्रम या पुलकट्टमा घेतले जातात। आणि वामनदादांचं जन्मशताब्दी महोत्सव म्हटल्यावर तो जन्मशताब्दी उत्सव आपल्या ऐतिहासिक कल्याणमध्ये का करू नये अशा पद्धतीचा विचार पुढे आला। पाण्याच्या
ma
तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.